ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवण्याचा इशारा शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी दिल्यानंतर त्याचे पडसाद महायुतीमध्ये उमटत असून महेश गायकवाड यांना मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची मागणी भाजपाचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे। महेश गायकवाड यांची पक्षाच्या वतीने समज काढली गेली पाहिजे। महायुतीमध्ये अशा प्रकारे कोणी प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे। मागच्या वेळी अरविंद मोरे यांनी प्रतिक्रिया दिली, आज महेश गायकवाड यांनी दिली आहे, त्यामुळे महायुतीचं वातावरण दूषित होत आहे। आज परिस्थिती खूप चांगली आहे, महायुतीचे सर्व आमदार निवडून येण्याची परिस्थिती असताना अशा प्रकारे विधान करणं प्रतिक्रिया देणं चुकीचं असून खासदार श्रीकांत शिंदे अथवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना सांगितल्यास महेश गायकवाड महायुतीचा धर्म पाळतील अशी प्रतिक्रिया माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली आहे। मी दादाला म्हटलं होतं की तुम्हाला बंडखोर उभं करायचे इतके काय म्हणून तुम्ही असं विधान करताय का, पण आज त्या प्रकारची प्रतिक्रिया ऐकल्यावरती मला बरोबर वाटलं नाही। शिवसेनेचे नगरसेवक शहरप्रमुख महेश गायकवाड यांची पक्षाच्या मार्फत समजूत काढली जाईल, काढली गेली पाहिजे, कारण महायुतीमध्ये अशा प्रकारे कुठेही कोणीच प्रतिक्रिया दिली नाही पाहिजे। जी अरविंद मोरेंनी मागच्या वेळेला दिली, आज महेश गायकवाडांनी दिली, त्याच्यामुळे महायुतीचं वातावरण दूषित होत आहे। आज परिस्थिती खूप चांगली आहे, महायुतीचे सर्व आमदार निवडून येण्याची परिस्थिती असताना अशा प्रकारे विधान करणं, अशा प्रकारे प्रतिक्रिया देणं, ज्या पक्षाला मगाशी माननीय प्रमोद इंदुराव साहेबांनी सांगितलं की ज्या पक्षाला जी सीट सुटेल तिथला उमेदवार कोण असेल ते पक्षाचे नेते ठरवतील, त्याच्यामुळे हा उमेदवार असेल तर आम्ही बंडखोरे करू, तो उमेदवार असेल तर आम्ही काम करणार नाही, अशा प्रकारची भूमिका महायुतीमध्ये कोणीच घेऊ नये। आणि निश्चितपणे मला खात्री आहे शिंदे साहेबांनी किंवा श्रीकांत शिंदेनी जर का त्यांना सांगितलं तर ते निश्चितपणे ते महायुतीचा धर्म पाळतील। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।